वीक्षकों, योगवाना पहाड़ का आरोग्य कार्यक्रम के लिए आपको स्वागत है। आज का विषय है यकृत यानि लिवर, देन सेकेंड वन इज स्प्लीन, स्प्लीन मतलब प्लीहा, ये दोनों साथ में रहते हैं। यकृत का क्या काम है, लिवर का? वो एक पित्त रस उत्पादन करता है, वो जीर्णांग के लिए जरूरी रहता है। अगर लिवर फेलूर हो गया, जांडिस आ गया, हेपेटाइटिस आ गया, कोई अस्पताल में बड़े बड़े लंबे लंबे डिग्री वाले, इतना लंबे, कोई भी आप मदद नहीं कर सकते, आपको मरना पड़ेगा। यही तो पूरा इस भूगोल में बोलते हैं, मगर हम इंडियंस क्या बोलते हैं, योगवाना पहाड़ क्या बोलते हैं, ये कोई बड़ा बीमारी नहीं है, ये ठीक होगा बोलते हैं। ये लिवर पीने वालों को, तंबाकू खाने वालों को और बीड़ी सिगरेट धूम्रपान वो करने वालों को और ज़्यादा मांसाहार करने वालों को, जरूरत से ज़्यादा आदत से बुरा रहते हैं उनके लिए ये लिवर खराब हो जाता है। काफ़ी टी ज़्यादा पिए तो भी वो लिवर खराब हो जाती है। याद रखिए, कॉफी टी 32 रोगों को उत्पादन करते हैं। अगर 32 रोग फ्री अगर चाहिए तो आप पी लो, पैसा आपका, आरोग्य आपका, चाय आपका, काफी आपका, हम कौन बोलने वाले। अगर आपको अच्छा रहना है जिंदगी में, अगर आपको आरोग्य रहना है, आरोग्य अगर भाग्य रहता है तो हमारा बात सुनिए। दूसरा वाले ऑफ कर दीजिए, टीवी ऑफ कर दीजिए, नहीं तो आप दूसरा चैनल चेंज कर लीजिए। हाँ, एक कहावत है, कोई नहीं सुनने वालों को और बुराई करने वालों को और बुरा आदमी को अच्छा बात जस्ता नहीं है। अगर ये सब आदतें छोड़ना है आपको, अगर तंबाकू आइटम छोड़ना है, बीड़ी हो, सिगरेट हो, तंबाकू हो, पान पराग हो, ये सिर्फ 1000 रुपए में छूट जाएगा। दंत मंजन देते हैं भाई, इतना सा पाउडर, वो अगर दंत मंजन 15 दिन कर दिया, बीड़ी सिगरेट तंबाकू पान पराग सब छोड़ देते, फिर 2500 में और क्या होता है, पीने का दारू, पीने का दारू बंद। बहुत से 75-80 लोग एक ही कोर्स में छोड़ते हैं, बाकी के लोग 2 कोर्स में, 3 कोर्स में, 4 कोर्स में होना ही करके पीना शुरू करते हैं। उनके लिए आदत छूट गया रहता है, फिर भी पीना। अच्छा, ये बात ये पूरा लिवर का हो गया। लिवर मतलब यकृत, भारतीय भाषा में यकृत है लिवर, अंग्रेजी है। अंग्रेजी वाले हमको 400 साल इतना बड़ा देश को एडमिनिस्ट्रेशन देखा, हम सब स्लेव्स थे, इसलिए हम इंग्लिश बात करते हैं। बिना इंग्लिश जो जानने वाला बेकार आदमी हो जाता है। पहले ये छोड़िए, अपना देखो। हाँ, अभी विषयांतर नहीं होना चाहिए। अभी आ गया स्प्लीन, प्लीह रोग। प्लीह रोग से क्या होता है, प्लीह रोग से पहले प्लेटलेट डाउन हो जाती है। आपके डॉक्टर लोग क्या करते हैं, वो प्लेटलेट बाहर से देना शुरू करते, वो देते रहते उतरते रहते, देते रहते उतरते रहते, ये स्प्लीन डिजॉर्डर है। इसके अलावा भी बहुत बीमारियां हैं, इसके लिए दवा है, उसके लिए भी दया दवा है। हेपेटाइटिस आ गया, कामला रोग तो मर जाते हैं बोलते हैं, वो लिवर अर्थात यकृत का काम हो गया। अब इधर स्प्लीन प्लीह रोग, उसमें प्लेटलेट डाउन हो जाती है, कोई डॉक्टर का पास दवा नहीं है। इंडिया में है
मगर इंडिया का दवा उनको अच्छा नहीं लगता, इसलिए भारत का है। हमको फॉरेन न होना, वो एक रुपये रहा तो 1,00,000 देंगे, कोई बात नहीं है। बेंगलुरु में एक दवाखाना है, अस्पताल, 10 पैसे का टैबलेट को 1,00,000 रुपए में रोगी को देते हैं। ऐसा लीहल रोग में अपकाली स्प्लीन का डिजॉर्डर बिना ठीक किए अगर आप लेते गया प्लेटलेट लेते गया वो डाउन होते रहेगा, ऐसे ही मर जाएंगे। खाली 10 रहो 20 रहो प्लेटलेट उसको ठीक करेंगे, आप फोन करो, वीडियो भेजो, खुद आओ, ईमेल भेजो, कुछ भी करो, www.yogavanahills.com yogavanahills@gmail.com और व्हाट्सएप नंबर है, आप व्हाट्सएप कीजिए। ऐसा आपका लिवर एंड स्प्लीन का बहुत सस्ते में ठीक हो जाएगा। आपको आश्चर्य है क्या? अब डॉक्टर को जाके पूछो, हाँ हाँ नहीं होगा, उसका दवाई नहीं है, जिंदगी भर क्या आप हमारा पास ही आना पड़ेगा, ऐसा बोल देते। इसलिए उनको डॉक्टर बोलते हैं, डॉक्टर हम नहीं बोलते हैं। वो डॉक्टर लोगों को बोलो हम सिखा के देते हैं इंडिया का दवा, ठीक है, MBBS MD FRCS वो सब हो चुका है, अभी रोगी को ठीक होना है, आपका एलोपैथी प्रेफरेंस देना। वो पढ़ गए उसमें से आपको बड़े एनाटॉमिक सिस्टम मालूम हो गया, बीमारी मालूम हो गया, बस करो बाकी इंडियन का दवा दे, हम आपको सिखा के देंगे। क्यों मरीजों को मारते हो भाई, कौन सा पाप में कौन सा नरक में जाते हो? स्वर्ग नरक है ही नहीं, नहीं ना है, मरने के बाद में मालूम हो जाता है। एक बुढ़ा आदमी स्वामी जंगली वाला वो कुछ बोल रहा था, सच निकला उस टाइम पे, ऐसा ऐसा करने का बजाय अभी ही समझ लो क्यों पाप करते हो, जिंदगी बचाओ। विश्वास के ऊपर मरीज लोग आप आते हैं, एक ही दिन में ठीक होने का बहुत से दवा है। इस भारत में एक मिराकल कंट्री है, इधर आपने धोखे किया तो कोई आगे नहीं बढ़ेगा, सीधा डायरेक्टली प्रमोटेड टू नरक। ठीक है, अभी आपको पता हो गया लिवर यानी यकृत का, प्लीहा मतलब स्प्लीन का, कोई भी बीमारी ठीक हो जाएगा। अगर कोई बेवकूफ डॉक्टर अगर बोल दिया तो इसका दवा नहीं है तो उसको गोली मारो, डायरेक्ट गोली मारो, आपको स्वर्ग मिलेगा। क्यों बोले तो वो देशद्रोही है। अच्छा ठीक है, अभी आगे दूसरा एक एपिसोड, दूसरा एक मरीज के बारे में, दूसरा एक बीमारी के बारे में बात करेंगे, वो सच है। ಶುಭಮಸ್ತು. ಯೋಗವನ ಬೆಟ್ಟ ಬಂದಮೇಲೆ ನಂಗೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಈ ಯೋಗವನ ಬೆಟ್ಟ ಮೆಡಿಷನ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ರೂ ಬಂದು ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಸ್ವಲ್ಪ ಪಥ್ಯ ಇರುತ್ತೆ, ಪಥ್ಯ ಮಾಡಬೇಕು, ಕರೆಕ್ಟಾಗಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಬೇಗ ಕ್ಯೂರ್ ಆಗುತ್ತೆ ಸರ್. ನಾನೀಗ 1 ವರ್ಷ ತಗೊಂಡೆ ಸರ್, ಫುಲ್ ಕ್ಯೂರ್ ಆಗಿದೆ, ಈಗ 75-80% ಗುಣ ಆಗಿದೆ ಸರ್. ಮುಂಚೆ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಪ್ರಶಾಂತಿ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಅಂತ ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತೋರಿಸಿದ್ದೆ, ಎಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರೊಂದು 25-30 ಸಾವಿರ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ದೆ ಸರ್, ಜಾಸ್ತಿನೇ ಆಗಿತ್ತು ಲೆಕ್ಕ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್, ಎಂಥ ನಾನು ಅದೇ ಹೇಳೋದು, ಏನೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ರೂ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗಲೇಕ್ಕಿಂತ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ತೋರಿಸಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಮೆಡಿಸಿನ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಅದೇ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಸರ್. ಗುರುಗಳಂದು ನಮ್ಮ ಪಾಲಿನ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಸರ್. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನನ್ನ ಹೆಸರು ರಂಗಸ್ವಾಮಿ ಅಂತ, ನಾವು ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬಂದಿರೋದು. ಈ ಯೋಗವನ್ನು ಬಿಟ್ಟದ್ದು ನಮಗೆ ಆಯುಷ್ ಟಿವಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಬರ್ತಾಯಿತ್ತು, ಒಂದು ಸರಿ ನೋಡಿದ್ವಿ, ಕೂತ್ಕೊಂಡು ನೋಡಿದಾಗ ನಮಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು, ಹೌದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೆಡಿಸನ್ಗಿಂತ ನಾವು ಯಾಕೆ ಇದು ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಮೆಡಿಸನ್ಸನ್ನು ತೊಗೋಬಾರ್ದು,
ಇದೆಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ವನಮಾಲಿಕೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಯಾವುದು ಸೈಡ್ ಎಫೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ವಿ, ನಾವು ಒಂದ್ಸರಿ ಯೋಗವನ್ನು ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದ್ವಿ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕೊರೋನಾ ಇದೆಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಯಾರು ಹೊರಗಡೆ ಬರಬಾರ್ದು ಅಂತಂದ್ರು, ನಾವು ವಾಪಸ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ವಿ. ಇವಾಗ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದ್ಸರಿ ನಾವು ಶುಗರ್ ಕಾಯಿಲೆ ಇದೆ ನಿಮಗೆ, ಅದಕ್ಕೆ ಮೆಡಿಸಿನ್ ಕೊಡಿ ಅಂದ್ರಿ. ಸಡನ್ ಆಗಿ ಮೆಡಿಸಿನ್ ಕೊಟ್ಟರು, ತೊಗೊಂಡು ಹೋದ್ವಿ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವು ನಮಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೆಡಿಸಿನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇದೀ ಮೆಡಿಸಿನ್ನು ತೊಗೊಂಡ್ವಿ. ನಂದು 360 ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಏಕದಮ್ 360 ಬಂದ್ಬಿಡ್ತು. ನಮಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಫಲಕಾರಿಯಾಯಿತು ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ಲಾಸ್ಟ್ ಮಂತು ನಾವು 4ನೇ ತಾರೀಕು ಈ ಯೋಗವನ್ನು ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಾವು ಚಿಕಿತ್ಸೆ ತೊಗೊಂಡ್ವಿ. ಯಾರ್ಯಾರು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮಿಸ್ಸಸ್ಸು, ನಾವು ಮತ್ತು ನನ್ನ ಮಗ ಮತ್ತು ನನ್ನ ಮಗಳು 4 ಜನ ಬಂದ್ವಿ. ಎಲ್ಲರೂ ಚಿಕಿತ್ಸೆ ತೊಗೊಂಡ್ವಿ. ಅವರದ್ದು ಯಾವ್ದು ಕಾಯಿಲೆಗಳಿಗೆ, ಅವ್ರದ್ದು ಕಾಯಿಲೆ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಇದು ಏನಾದರೆ ನಮ್ಮ ಮಿಸ್ಸಸ್ಗೆ ಏನಾದರೆ ಹೊರಗಡೆ ಹೊರಟ್ರೆ ಯಾವುದೇ ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ವಾಮಿಟ್ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು, ಪ್ರಯಾಣದಲ್ಲಿ ತುಂಬ ಸುಸ್ತಾಗೋರು. ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಚಿಕಿತ್ಸೆ ತೊಗೊಂಡ್ರು. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಾವು ಧರ್ಮಸ್ಥಳಕ್ಕೆ ಮತ್ತು ಕುಕ್ಕೆ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಹೋಗಿ ಬಂದ್ವಿ. ಅವಾಗ ಒಂದು ಟೈಮು ಕೂಡ ಅವರು ವಾಮಿಟ್ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಫಲಕಾರಿಯಾಯಿತು ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ನನಗೂ ಕೂಡ 60% ಈಗ ಶುಗರ್ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಹಾಗೆ ನನ್ನ ಮಗನೂ ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತಾನೆ ನಿಮಗೆ, ಅವನು ಕೂಡ ಥೈರಾಯ್ಡ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು ಸ್ವಲ್ಪ, ಅವನಿಗೆ ಗಂಟಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದಪ್ಪ ಇತ್ತು. ಬರೀ 40% ಈಗಾಗಲೇ ರಿಡ್ಯೂಸ್ ಆಗಿದೆ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಫಲಕಾರಿಯಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ಯೋಗವನ ಬೆಟ್ಟದಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ. ವನಮೂಲಿಕೆ ಸಸ್ಯ ಇದರೆಲ್ಲ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಇದನ್ನು ಅವರು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಒಂದು ಅನುಭವ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಾನಂತೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ತಾವುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಬೇರೆ ಎಲ್ಲರೂ ಈ ಥರ ನಾವು ಫಲಕಾರಿಯ ತೊಗೊಂಡು ನನ್ನ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಂತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.